आता एक वर्षाच्या मुलीचे माप सांगते तुम्हाला, घागरा चोलीची कशी किती असतात आणि त्याच्यानुसार मी पेपर कटिंग दाखवते तुम्हाला। आता एक वर्षाची तर आपल्याला पहिले तिला घ्यायची, तिची घ्यायची कमर उंची घ्यायची, आपल्याला चोली बनवायची आहे ना। पहिल्यांदा चोलीचे माप सांगते, तर तिची कमर उंची ती 7.5 इंच, दुसरं घ्यायचंय आपल्याला शोल्डर घ्यायचंय, शोल्डर तिचं येणार आहे 4 इंच। शोल्डर घेतलं की तेवढाच मुंडा घेर येतो, शोल्डर तिचे ऍक्च्युअली 8 इंच आहे, तर आपण त्याचा निम्मा घेतलाय 4 इंच। त्याच्यानंतर छाती घेर येतो, छाती तिची 20 इंच आहे। नंतर कंबर घेरे, कंबर म्हणजे पोटाचा घेर, लहान मुलींचा पोटाचा घेर थोडा जास्त असतो, तर तिचा येतोय 21 ते 22 इंच येतोय तिचा। आपण इथे आता छाती घेर आणि कंबरेचा घेर जेव्हा फिटिंग करतो ना, ते आपल्या कमी जास्त मेजरमेंट घेऊ शकतो, बस एवढंच लागतं। आणि गळा रुंदी येते 1.5 इंच। आता घागऱ्याचं माप सांगते, घागरा म्हणजे जिथे आपल्याला नॉड बांधायचा आहे, तर तिथून तो भाग घ्यायचा आहे कमर घेरचा, तर तिचा येतोय 20 इंच येतोय, त्याच्यात आपल्याला 2 इंच ऍड करायचे म्हणजे 22 इंच घ्यायचा आहे। आणि तिची कमर उंची घ्यायची म्हणजे घागऱ्याची उंची घ्यायची आहे कमरपासून खाली पायापर्यंत, तर तिची 14 इंच येते। तर ते 14 इंच मध्ये 2 इंच मायनस करायचे नेपासाठी, 12 इंच होती, मग त्या 12 इंच मधून परत 2 इंच लेस मध्ये कट करायचे। आता तिची लेस 2 इंचाची येते, तर त्याच्या 10 इंचाच तिची घागऱ्याची उंची तयार होते। हे परफेक्टली माप आहे तिचा। आता मी पेपर कटिंग दाखवते तुम्हाला, ठीक आहे। आता तिची उंची आहे 7.5 उंची आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायची, तर 8.5 घ्यायचे। शोल्डर तिचा 8 इंच आहे, त्याचा निम्मा घ्यायचा आहे म्हणजे 4 इंच घ्यायचा आहे। जेवढा आपण शोल्डर घेऊ तेवढंच आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे। हे फक्त लहान मुलींसाठीच आहे, मोठ्यांसाठी वेगळं माप असतं। आणि त्याच्यानंतर छातीचा 4th भाग घ्यायचा आहे, छाती तिची 20 आहे, तर त्याचा 4th भाग 5 इंच, त्याच्यात आपल्याला 1.5 इंच लुझिंग करायचे म्हणजे 6.5 आहे ते मार्क केले मी। कमरेचा पण तसंच घ्यायचंय आपल्याला, त्याचा 4th भाग आपण 5.5 घेऊया, 22 म्हणजे लूज घ्यायचे, आणि इथे 1 इंच लुझिंग ठेवूया। हे फिटिंग करताना दोन्ही आपल्याला काय करायचे, सेमच म्हणजे शेप देऊनच तिला फिट करायचे, छातीचा भाग आणि कमरेचा भाग। हे इथे आपण लाईन मारून घेऊया आणि ते 1 इंच वरच आपण तिला फिटिंगच माप करूया। तर मुंड्याला इथे शेप देताना इथे 1/2 इंच आपल्याला गोलाई द्यायची। तिची गळा रुंदी 1.5 इंच घ्यायची आहे, गळा खोली म्हणजे पुढचा गळा घ्यायचा आपल्याला 3.5 इंच। मागचा आपण 1 इंच कमी घेऊया, 2.5 इंच घेऊ किंवा 2 इंच घेऊया, 2 इंच घेऊया आपण। पाठीमाग चेन लावू शकतो आपण किंवा हुक वगैरे लावू शकतो आपण त्याला। इथे पण आपल्याला 1/2 इंच मार्क करून घ्यायचंय आणि मग गोलाई द्यायची। आता हा पुढचा गळा आहे, तुम्ही गोल शेप देऊ शकता, पान शेप देऊ शकता, तुम्हाला जो आवडतो तो शेप आपण करू शकता। इथे थोडस शोल्डर उतार द्यायचा आहे कारण एकदम छोटी मुलगी आहे, जास्त हे नाहीये, ठीक आहे। आता मी कट करून दाखवते तुम्हाला। इथे मी टाचणे अटॅच केल्या आहेत पेपर हालू नये म्हणून, आपल्याला पुढचा मागचा दोन्ही भाग काढायचा आहे त्याच्यामध्ये।
जिथे मार्क केले तिथूनच कट करायचंय, जास्त कट करायचं नाही एक्स्ट्रा, नाहीतर काय होतं मग अर्धा अर्धा इंचाने आपल्याला पटक पुढं मागं होऊन जात ते। थोडस रखले इथे पिन काढते मी। मागचा भाग कट करून दाखवते आधी। तर मग हा एक भाग काढून टाकायचा, बरोबर कट करू आपण, आणि हा पुढचा भाग। पेपरची प्रॅक्टिस डेली पाहिजे, नाहीतर मग काय होतं पेपर कटिंगची प्रॅक्टिस डेली केली, जे नवीन शिकणारे असतात त्यांना मग थोडस पुढं मागं होत आलं की मग थोडं माप हे होतं, फिटिंग छान दिसत नाही, शिलाई छान दिसत नाही, ते गोल शेप द्यायचं। आता ते हातावर घेतले नाही तर खाली हे करत असते। ठीक आहे, हा झाला बॅक साईडचा, हा झाला फ्रंट साईडचा भाग ओपन केला। हे एक वर्ष मुलीचं माप आहे। आता मी तुम्हाला घागऱ्याचं माप दाखवते। आता घागऱ्याचं माप घेताना कसं साडीचं कसं असतो भाग, वरती लेस असते, खाली लेस असते, किंवा चमकीची बॉर्डर वगैरे असते, पदराला डिझाईन असते, तर तो भाग कट करायचा आहे। हे दोन्ही भाग कट करून बाजूला ठेव, काढून टाकायचे, आणि जो मधला भाग असतो ना त्याचा आपल्याला घागरा घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला पेपरवरच दाखवते, एक छोट्याशा पेपरवर। समजा ही साडी आहे, खूप लॉंग साडी आहे, आणि ती जी मी बॉर्डर काढली आहे, पदराचा भाग काढला, जो उरतो भाग आहे ना, हा आता हा मधला भाग पोर्शन उरलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक फोल्ड करायचा आहे, त्याच्यानंतर परत दुसरं फोल्ड करायचंय, दोन फोल्ड केल्यानंतर त्याचा एक कॉर्नर उचलायचा आहे, आणि तो हा कॉर्नर बरोबर इथे आपल्याला येईल अशा ह्याच्यानुसार, इथपर्यंत येईल अशा शेपनुसार कट करायचा, असं शेप द्यायचा। आणि त्याच्या एका वरच्या साईडला इथे इथे कमरेचा माप घ्यायचा, कमरेचा चौथा भाग घ्यायचा, इथून इथं मार्क करायचा, थोडा अर्धा इंचाची गोलाई द्यायची। आता ही जी इथे कमर इथे साडेसहा येते, साडेसहा म्हणजे साडेसहाचा आपण हे करायचा, इथे इथे तिथी कमर आपण साडेसहा घ्यायची, आणि इथून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची। आता पूर्ण हे छोटे पेपर कटिंग, पूर्ण उंची समजा इथे 10 आहे, तर इथून इथे असं मार्क करत 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 गोलाई शेप द्यायची इथून असे, आणि ह्याला कट करून द्यायचा आहे। हा खाली बॉर्डर लावायची, आणि वरच्या साईडला नेफापट्टी आपण जॉईन करायची। पूर्ण घागऱ्याचा शेप येतो ह्याला, आणि खूप छान दिसतो मग हा।